हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अळूचं भाजी आणि त्याला कोकणात अळूचं फतफदं असे म्हणतात. तर अळूची भाजी ही बारीक चिरून घेतली आहे आणि मी ती धुवून पण घेतली आहे. त्यानंतर शेंगदाणे हे मी 5 तास भिजवून घेतलेले आहे. त्यात मीठ, खोबरेल तेल आणि व्हेजिटेबल ऑइल, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ओलं खोबऱ्याचा किस, 1 बारीक चिरलेला टमॅटो, 2 मिरच्या, कढीपत्ता, कोकम, घरगुती मसाला आपला, आणि त्यानंतर हळद आणि 15 ते 16 पाकळ्या लसणीच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इतकं साहित्य आपल्याला अळूच्या भाजीसाठी लागतं. आपण कुकर गॅसवर ठेवू. त्याच्यानंतर 2 चमचे इतकं तेल टाकू आणि तेल थोडं गरम होऊ देत. गरम झाल्यानंतर आपण लसणीच्या पाकळ्या थोड्या ठेचून घेतल्या आहेत ते त्याच्यात टाकू. आणि त्या व्यवस्थित परतून घेऊ. थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत त्या व्यवस्थित परतून घेऊ. व्यवस्थित सोनेरी, जर असा सोनेरी कलर कराव्या, जास्त लाल करू नये. त्यात थोडा कढीपत्ता टाकू. आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकावी त्याच्यात. आपण भिजलेले शेंगदाणे ते पण टाकून घेऊ. बारीक चिरलेला टॅमॅटो पण टाकून घेऊ. आणि त्यानंतर आपण अळूची भाजी जी चिरलेली आहे ती पण टाकून घेऊ. नंतर आपण ते सर्व मिश्रण एकत्र परतून घेऊ व्यवस्थित. गॅस हा मीडियम आचेवरच ठेवावा, जास्त मोठाही करू नये. त्यानंतर आपला घरगुती गरम लाल मसाला तो 1 चमचा, 1 छोटा चमचा हळद आणि 4 ते 5 कोकम, हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊ. त्यानंतर आपण त्यात पाणी ओतू, पण पाणी हे अळूच्या भाजीच्या थोडस वर यावं इतपतच पाणी घालावं, जास्त पण ओतू नये. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. आणि साधारण 1.5 चमचे इतकं मीठ टाकावं. आपल्या चवीनुसार मीठ घालावं. नंतर ओलं खोबरं टाकावं आणि तेही व्यवस्थित परतून घ्यावं. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण खोबरेल तेल ओतावं. त्यामुळे एक व्यवस्थित छान असा अळूच्या भाजीला स्मेल येतो आणि छान वाट भाजी छान वास येतो. आणि कुकर बंद करून कुकरच्या निदान 7 ते 8 शिट्ट्या करून घ्याव्यात. नंतर कुकर थंड झाला की कुकर उघडून बघा, उघडावा. आणि आता हे बघा, तयार झालं आहे आपलं अळूचं भाजी. त्यानंतर आपल्या रवीच्या साह्याने ती व्यवस्थित फेटून घ्यायची. आणि ही झाली आपली अळूची भाजी तयार.
त्याला मी प्लेटिंग त्याला मी एका बाउलमध्ये काढलं आहे. त्याच्या गाणीसाठी मी कोथिंबीर ठेवली आहे. अशा प्रकारे आपण अळूची भाजी आणि कोकणातली अळूचं फतफतं रेडी झाला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.